बुधवार 4 जानेवारी रोजी माहिती देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावरती मोठी जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेनंतर सांस्कृतिक क्रीडा मंडळावरती मोठ्या प्रमाणात कचरा झाला होता. सदरील कचरा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उचलण्यापेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांनी उचलला नाही. सदरील मैदानावरती अनेक खेळाडू सकाळी व्यायाम करण्यासाठी येतात. शहरातील अनेक नागरिक या ठिकाणी सकाळी योगा व व्यायाम करण्यासाठी येत असतात. मात्र सभेनंतर झालेल्या कचऱ्यामुळे खेळाडूंना व्यायाम करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे या मैदानात व्यायाम करणाऱ्या खेळाडूंनी आज स्वतः सदरील सर्व कचरा जमा करून नष्ट केलाय, असे चित्र आज सांस्कृतिक मैदानावरती दिसून आले. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा या ठिकाणी यांची सभा झाली. राजकारणासाठी झाली, कशासाठी झाली ते माहीत नाही, पण या ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी आमच्या वार्डातील आजूबाजूच्या परिसरातील ज्येष्ठ लोक आणि महिला सर्व या ठिकाणी व्यायामात सकाळी येतात, परंतु सभा संपल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही महापालिकेचे कर्मचारी लावून पहिले ग्राउंड साफ करून घेतला, तर सभा संपल्यानंतर आपलं कर्तव्य आहे ज्या कोणत्या पार्टीने या ठिकाणी सभा घ्या त्यांचं कर्तव्य आहे का मैदान साफ करणे, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही हो, याचा सर्वांनी कोणताही पक्ष असू त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला असंच आवाहन करतो की यापुढे कुठेही मराठवाडा सांस्कृतिक मंडळ हे पावन मैदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 या ठिकाणी पहिली सभा घेतली होती, तेव्हापासून या मैदानाचं खूप नाव झालेलं आणि लोकं पण या ठिकाणी व्यवस्थित येतात, सेफ्टी राहतात. तर मला एवढीच विनंती आहे, कोणीही सभा घ्या, काही करा, फक्त त्यामध्ये राजकारण तुमचं तुमच्याकडे ठेवा आणि सभा संपल्यानंतर या ठिकाणचं मैदान व्यवस्थित प्रत्येकाने ज्या जे पक्ष सभा घेतील त्यांनी साफ करावे, एवढीच मी आठ कृष्णा भोसले आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.